नमस्कार. निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक संबंधी परिपूर्ण आणि विश्वसनीय माहिती देणारे अधिकृत युट्यूब चॅनल अर्थात जीवन विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आमचे व्हिडिओ आपणास आवडल्यास, उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आमच्या माहितीपूर्ण व्हिडिओंच्या नोटिफिकेशन आपणास मिळतील. नमस्कार. स्वागत आहे आपलं जीवन विकास या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा आपला विषय आहे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या त्वचा विकारांवरती उपाय. फ्रेंड्स, ऋतू बदलाचा परिणाम हा प्रत्येकाच्या आरोग्यावरती हा होत असतो. ऋतू बदल झाला की त्याच्या आपल्या आरोग्यावरती वेगवेगळे परिणाम हे होत असतात आणि आपल्याला वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. अशातच आत्ता सध्याचा ऋतू आहे पावसाळा. आणि पावसाळा ऋतू म्हटलं की कोणाला आवडणार नाही पावसामध्ये भिजायला. पावसाची मजा लुटत असताना या पावसाच्या दमट वातावरणामुळे आपल्याला वेगवेगळ्या त्वचेच्या विकारांना सामोरं जावं लागतं. या दमट वातावरणामुळे आपल्याला वेगवेगळ्या स्किन इन्फेक्शनला सामोरं जावं लागतं. हे इन्फेक्शन बहुधा फंगल किंवा बॅक्टेरियल असू शकतं. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण या इन्फेक्शनवरती काय घरगुती उपाय करता येतील हे पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया हे घरगुती उपाय. तर पहिला महत्वाचा घरगुती उपाय आहे तो म्हणजे कडुलिंब. कडुलिंब तर सर्वांना माहितीच आहे. आपल्या घराच्या आसपास एक तरी कडुलिंबाचं झाड हे असतंच. तर तुम्हाला या कडुलिंबाचा वापर आपल्या त्वचा विकारावरती करायचा आहे. तर फ्रेंड्स, पावसाळ्यामध्ये होणाऱ्या ह्या त्वचा विकारांवरती कडुलिंब हे अतिशय परिणामकारक उपाय आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की पावसाळ्यामध्ये आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून ते पाणी उकळायचं आहे. आणि हे उकळलेल्या पाण्याने डेली तुम्ही आंघोळ करायचे आहे. यामुळे तुम्हाला कुठलंही स्किन इन्फेक्शन होणार नाही आणि जरी झालं असेल तरी ते कमी होईल. पावसाळ्यामध्ये त्वचेवर खाज येणं, मुरूम येणं, पायांच्या बोटांमध्ये पायांच्या तळव्यांना खाज येणं, त्यासोबतच नखांमध्ये खाज येणं इत्यादी इन्फेक्शन हे आपल्याला होत असतात. तर या इन्फेक्शनवरती कडुलिंबाचं तेल हे अतिशय परिणामकारक ठरत असतं. सो तुम्हाला काय करायचं आहे की एक कडुलिंबाचं तेल घेऊन यायचं आहे आणि हे तेल ज्या ठिकाणी तुम्हाला या प्रकारचं इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. सो फ्रेंड्स, हे कडुलिंबाचं तेल किंवा कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये होणाऱ्या या इन्फेक्शनवरती अतिशय परिणामकारक असं कडुलिंब हा उपाय आहे. तुम्ही या पावसाळ्यामध्ये कडुलिंबाचा वापर करा आणि या इन्फेक्शन पासून मुक्ती मिळवा. यासोबतच पावसाळ्यामध्ये होणाऱ्या या इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी अतिशय महत्वाचा उपाय म्हणजे कोरफड. यालाच अलोवेरा देखील म्हटलं जातं. तर तुम्हाला काय करायचं आहे की या इन्फेक्शनसाठी अलोवेरा, ताज्या अलोवेराचा ज्यूस किंवा रस तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि हा रस ज्या ठिकाणी तुम्हाला इन्फेक्शन झालेला आहे तर त्या ठिकाणी लावून ठेवायचा आहे आणि काही वेळानंतर ती जागा स्वच्छ धुवून काढायची आहे. फ्रेंड्स, हा उपाय तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा करायचा आहे. हा असं केल्याने तुमचा जो काही इन्फेक्शनचा त्रास आहे तो नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे. या सर्वांसोबतच आपण पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेची नियमित स्वच्छता ठेवली पाहिजे. नियमित आपली त्वचा कोरडी ठेवली पाहिजे. त्याबरोबरच पावसाळ्यामध्ये आपल्याला बाहेर अनेक ठिकाणी अस्वच्छ पाण्यातून हिंडावं लागतं किंवा फिरावं लागतं. तर त्यासाठी पावसाळ्यामध्ये आपण आपल्या पायांची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. बाहेरून आल्यानंतर आपण पाय स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर ते पाय आपले पाय स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत. बाहेरून आल्यानंतर आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आणि पाय व्यवस्थित स्वच्छ कोरडे करायचे आहेत. त्यासोबतच आपली जी काही पाय बोटांच्या मधली जागा आहे त्यासोबतच नखे आहेत तर ती कोरडी ठेवायची आहेत. तर फ्रेंड्स, या पावसाळ्यामध्ये या उपायांचा अवलंब करा आणि तुमच्या या त्वचा विकारांपासून मुक्ती मिळवा. धन्यवाद.